आणि मैदानावर कुठल्याही तऱ्हेचं अतिक्रमण न होता ज्याप्रमाणे सी रामचंद्रांचं या ठिकाणी स्मृती जपलेल्या आहेत किंवा अनेक इतर मान्यवरांच्या जपलेल्या आहेत, स्टॅच्यू वगैरे काही नाही आहे. त्यांनी कन्सेप्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट त्यांची जी काही वैशिष्ट्य आहेत ती सगळी, याचा अर्थात ते त्याच्याबद्दल बोलतील तो त्यांचा अधिकार आहे, परंतु अतिशय सुंदर अशी जी कल्पना आहे आणि त्याच्यामधून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कायम प्रेरणा मिळत राहील असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून अतिशय त्याच दृष्टीने आज सकाळी मी भेट घेतली. आता कॅबिनेट आहे आणि त्याच्यामुळे संकल्पना नेमकी काय आहे? म्हणजे संकल्पना अशी आहे की ज्याच्यामधून मुलांना कायमस्वरूपी प्रेरणा मिळत राहिली पाहिजे अशाच स्वरूपाचं आहे, परंतु कशी त्यांची संकल्पना आहे हे स्वतः राजसाहेब आपल्याला निश्चितपणे सांगतील, तो त्यांचा अधिकार आहे. बरं सर, आज 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी महत्त्वाचा निकाल आहे, संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, तुमची प्रतिक्रिया काय पहिली? अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे, सत्यमेव जयते. आमची बाजू सत्याची आहे, आम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडलेली आहे आणि दुसरं हे एक ह्याच्यावर अकॅडमिक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे. देशामध्ये लोकशाही आहे परंतु पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा स्वनियम आहे आणि म्हणून जो पक्ष आपलं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशनकडे करतो त्याच्यामध्ये लोकशाही असल्याशिवाय, लोकशाहीची प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यतासुद्धा मिळत नाही. या ठिकाणी असं झालेलं आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जी घटना बनवली पक्षाची, ती बनवताना ज्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या त्याप्रमाणे ती लोकशाही पूरक होती. नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल अशा स्वरूपाचा होता की आपणच अपॉइंट के लोकं करायची आणि त्या अपॉइंट केलेल्या लोकांनी आपल्यालाच निवडून आणायचं असं त्याचं स्वरूप होतं आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची ह्याला मान्यता घेतलेली नव्हती आणि ज्याला मान्यतासाठी ते सादर करण्यात आलं त्याला इलेक्शन कमिशनने ते नाकारलेले आहे. म्हणजे ह्या घटनादुरुस्तीच्या आधारे जे निर्णय घेतले त्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाही असं आमचं म्हणणं आहे. जे आम्ही मनमानी कारभार होता सगळा नाही बघा, आता मला काय, आता कॅबिनेट आहे, मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, त्याच्यावर आक्षेप त्यांनी वेळकाढूपणा सुरू आहे असं म्हणताय उद्धव ठाकरे. हे बघा, वेळकाढूपणा ते करतात असं आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये कोण गेलं, जागांच्या संदर्भात कोण कोर्टामध्ये गेलं आणि नंतर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन रेंगाळले असं आपणच म्हणायचं, तसं प्रत्येक बाबतीत हे प्रकरण सुरू झाल्यापासून नेहमी जे ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यामधून न जाता वेगळंच काहीतरी करायचं जे आपल्याला सोयीस्कर असेल. उपाध्यक्षांनी सुनावणी घ्यावी, तीसुद्धा 2-3 दिवसाची नोटीस देऊन घ्यावी, हे तर कोर्टाने स्क्रॅप करून टाकलेलं आहे, हे सगळं नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रितसर मार्गाने आम्ही जातो आहे, आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट सांगतो की आम्ही काही कॉमेंट्स करत नाही, परंतु ज्या पद्धतीने ते बोलतात ते फारच आक्षेपार्ह आहे. शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, त्यांच्याबद्दल कसं बोलावं? तुमच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट बोलली, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना जेवणावरून उठून अटक केली, परंतु तुम्ही वाटेल ते बोलता, त्या पदावर तुम्ही सुद्धा राहिलेले आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे काय गुन्हेगार असतो का? राजकारण म्हणजे काय गुन्हा आहे का? लोकशाही म्हणजे काय गुन्हा आहे का? ह्याचं नेहमी सगळ्या महाराष्ट्राने जाणून घेतलं पाहिजे की हे प्रत्येक गोष्ट खोटी बोलली जाते जे